राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आजपासून सुरू आहे. ठिय्या आंदोलन आहे, परंतु बसेससुद्धा सोडण्यात येत नाही. मी सध्या नागपुरातील गणेशपेठ बसस्टॉपवर आहे. मध्यवर्ती स्थानक आहे गणेशपेठ. या ठिकाणून रोज 1200 जास्त बसेस सुटतात. जवळपास 40 ते 50 हजार प्रवासी जे आहेत ते या बसस्थानकात रोज येत असतात. परंतु आज ज्या मुक्कामी बसेस होत्या त्याच फक्त सोडण्यात आलेल्या आहे. इतर जवळपास 1000 जास्त बसेस ज्या आहे त्या आज ठप्प होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड मोठे हाल होत आहेत. आपल्यासोबत एस टी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत. सर, बसेस सुटत नाही, काय कारण आहे? बसेस सुटत नाही याचे कारण जे आहे की आम्ही 9 ऑगस्टपासून क्रांती दिवसापासून आम्ही धरणे आंदोलनाला बसणार होतो आमच्या रास्त मागण्या मंजूर करण्यासाठी. त्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी 7 ऑगस्टला कॅबिनेट बैठक बोलावली आणि तिथे लिखित आश्वासन देऊन 20 तारखेची आम्हाला मीटिंग लावली आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की आम्हाला 8 दिवसाची मुदत देण्यात यावी, आम्ही आर्थिक नियोजन करू. परंतु 20 तारखेपासून आज 3 तारीख म्हणजे आज जवळपास 13 ते 14 दिवस झाले, अजूनपर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाने बोलावलेलं नाही आणि आमच्या रास्त मागण्यांवरती विचार केलेला नाही. त्याच्यामुळे आमच्या मागण्या आहेत, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राप कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा, महागाई भत्ता देण्यात यावा, त्याच्यानंतर घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ ही आम्हाला राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जेवढं मिळतं तेवढं मिळण्यात यावं, देण्यात यावं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कधीपर्यंत राहणार तुमचं सरकारशी भांडणं नाही, प्रवाशांचे हाल होत आहे प्रचंड. आमच्या प्रवाशांशी भांडायचं नाही, प्रवासी आमचे मायबाप आहेत आणि त्यांची सुविधा गैरसोय होऊ नये म्हणूनच आम्ही पंढरपूरची यात्रा सुरळीत पार केली आणि शासनाला निवेदन दिलं होतं. गैरसोय होत आहे याच्यामध्ये, आम्ही दोषी नाही आहोत. शासनाने याची दखल घेऊन आणि वेळीच जर याची दखल घेतली असती 20 तारखेला ज्यांनी दिलेलं होतं तर आतापर्यंत आज ही परिस्थिती उद्भवलेली नसती. कधीपर्यंत संप करणार? आता हे जर जोपर्यंत शासन मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या पद्धतीने आम्ही धरणे आंदोलनावर कायम आहोत. धरणे आहे की संप आहे की बसेस सुटत नाही मग धरणे? धरणे आंदोलनामध्ये म्हणजे आम्ही आता इथे एका पेंडॉलखाली एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत ना, त्याच्यामुळे कसं काय जाणार आहेत. आंदोलन धरणे आहे परंतु बसेस सुटत नाही आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहणार. ही प्रवासी संख्या परत एकदा मी तुम्हाला दाखवतो आहे. नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकातलं हे चित्र आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. मावशी कुठे चालले तुम्ही? आम्ही ब्रह्मपुरीला चाललो सर. 2 घंटे झाले वाट बघत आहोत, अजूनपर्यंत बस नाही आली आहे. हो संपाय म्हणते मग कशा जाणार आता बघू कशाने तरी. आता काय काही सुचत पण नाही आहे. आधी माहीत राहिली असती पूर्वकल्पना तर आलोच नसतो सर. काही माहीत नाही की यांचा संप चालू आहे म्हणून. मी यांच्या बरोबरच आहे. तुम्हाला बस आता कसं जाणार? आता ट्रॅव्हल्स बघा लागेल, काहीतरी बघा लागेल. आम्हाला प्रचंड, आम्ही सकाळपासून आलो 7 वाजेपासून. हा नक्कीच, आपण हे दृश्य 7 वाजतापासून आले. काही विद्यार्थी सुद्धा आहे. कुठे जायला निघाला तू? फुल सांगी जाण्याचा. बस मिळत आहे? नाही म्हण. काय म्हणताय? वो बोले की बहुत कम बस आहे, बस नाही मिळत. नक्कीच या मावशी पण या ठिकाणी आहे. मावशी कुठे चालल्या तुम्ही? आवर मारा. बस आहे का? बस माहीत नाही बा, याचीच आहे. बंद आहे. ही दृश्य आहे नागपुरातील गणेशपेठ बसस्टॉप वरचे. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आहेत, प्रवासी संख्या आहेत, परंतु सकाळपासून बसेस ज्या आहे त्या सुटत नाही. ज्या हॉल्टिंगला बसेस होत्या त्या फक्त सुटत आहेत आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतं आहे. बस मिळते का तुम्हाला? मिळाली का? नाही, बसला अजून वेळ आहे. मे बी 1-1 तासाने आहेत बसेस. हो हो हो, ही बसेस सुटत आहेत असं म्हणतात. ही गर्दी परत एकदा तुम्हाला दाखवतो आहे. एस टी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही, धरणे आंदोलन मागे घेणार नाही असं ते म्हणत आहेत. कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, U9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.